आपला परिवार कृषी परिवार चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये प्रामुख्याने आपल्याला दोन तीन समस्या दिसून येतात परंतु ज्यावेळेस आपल्या सोयाबीन पिकामध्ये पिवळापणा येतो त्यावेळेस मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना प्रश्न पडतो की नेमकी ही खताची कमतरता आहे की आपल्या सोयाबीन पिकामध्ये रोग आला तर, तर मित्रांनो आज आपण कोणत्या कमतरतेमुळे काय सिमटम आपल्याला आपल्या सोयाबीन पिकाच्या पानामध्ये दिसून येतात ते आप आप त्या आज आपण लाईव्ह या व्हिडिओमध्ये बघू तर मित्रांनो सर्वप्रथम हे सिमटम तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर सोयाबीनचे पानं पिवळे होत असेल आणि सोयाबीन पिकाच्या पानाच्या ज्या शिरा आहेत त्या मात्र ही हिरव्या राहत असेल तर मित्रांनो ही कमतरता आहे फेरस जे की आपण लोह म्हणतो या फेरसची कमतरता आहे मग मित्रांनो अशी कमतरता जर तुम्हाला तुमच्या सोयाबीन पिकामध्ये दिसून येत असेल तर तुम्हाला फेरस कंटेन असलेलं कोणतंही मायक्रोन्यूट्रियंट घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर जी दुसरी कमतरता आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो ज्यावेळेस आपल्या सोयाबीन पिकामध्ये अशा पद्धतीने हिरवे पानं आणि अशा पद्धतीने थोडंफार पिवळं दिसत असेल तर मित्रांनो हा रोग आहे आपल्या सोयाबीन पिकामध्ये येणारा पिवळा मोजाईक तर मित्रांनो हा रोग पांढऱ्या माशीमुळे पसरत असतो सर्वप्रथम आपल्याला रस शोषण कीड करणारी जी पांढरी कीड आहे पांढरी माशी त्या माशीचं व्यवस्थापन करायचं आहे आणि जर रोगाचं प्रादुर्भाव कमी असेल तर असे झाड आपल्याला उपटून टाकायचे आहे मित्रांनो त्यानंतर तिसरी जी समस्या आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पिवळापणा येतो पूर्ण पानावर आणि अशा पद्धतीने थोडे थोडे डाग येतात तर, ये तर मित्रांनो ही कमतरता आहे झिंक ज्याला आपण जस्त म्हणतो मित्रांनो झिंकची कमतरता आहे तुम्हाला मार्केटमध्ये चिलेटेड झिंक झिंक जे की बारा टक्क्यावलं त्याचा वापर करायचा आहे किंवा अशा मायक्रोन्यूट्रिंटचा वापर करायचा आहे ज्यामध्ये झिंक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद